सर्व शिकूया, पुढे जाऊया. डिजिटल इंडिया, डिजिटल शाळा, प्रगत महाराष्ट्र या घोषणा फक्त कागदावर आणि अधिकाऱ्यांच्या तोंडीच ऐकायला मिळत असल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. ग्रामीण भागामधल्या शाळांची नेमकी काय अवस्था आहे पाहूया अमरावती जिल्ह्यातल्या शाळेचा हा खास रिपोर्ट. शासन एकीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रगत झाला पाहिजे त्याकरता जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करायला निघालेली असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेचं छप्पर गेल्या 6 महिन्यांपासून उडालेलं असून अनेक वेळा तक्रार करून काहीच उपयोग होत नाही. पावसाळ्यात वर्ग खोल्यांमध्ये पावसाचं पाणी शिरत असल्यानं शाळेतील 1 ते 7 वी पर्यंतच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षकांना हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय. सर्व खोल्यामधील पाणी गळते म्हणून आम्ही एक सर्व एकावर खोलीत बसतो व अभ्यास करतो. पावसाळ्यात पाणी गळत होते म्हणून आम्ही कम्प्युटर रूममध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला तिथे नेले. 6 महिन्यांपूर्वी कौलं फुटली आहेत, छप्पर उडाली आहेत, त्यामुळे शाळेच्या दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकांनी शाळा सुधार समितीची बैठक बोलावून जिल्हा परिषद प्रशासनाकडे अहवाल सादर केला. पण संपूर्ण उन्हाळा निघून गेला असून पावसाळ्यात 2 दिवस काम करून ठेकेदार परत फिरकलाच नाही, त्यावर अजून प्रशासनानं काहीच कारवाई केलेली नाही. सध्या आमच्याकडे 2 वर्गखोल्या सुस्थितीतल्या आहे आणि 1 जी कॉम्प्युटरची लॅब होती त्याचा वापर आम्ही वर्गखोली म्हणून करून राहिलेलो आणि 7 वर्ग या 3 वर्गखोल्यांमध्ये आम्ही बसून राहिलेलो. सध्या 4 वर्गखोल्या अशा आहेत की ज्यावर छत नाही आहे आणि त्यातल्या 3 वर्गखोल्या ह्या छत जर त्याच्यावर टाकलं तर दुरुस्त होऊ शकतात, म्हणजे विद्यार्थ्यांची बसण्याची सोय होऊ शकते. या शाळेत इयत्ता 1 ते 7 वी असे 7 वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेतात, पण त्यातही बसण्यायोग्य वर्गखोल्या 2च. या 2 वर्गखोल्यांमध्ये 7 वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षक कसे शिकवतात आणि विद्यार्थी ते कसे ग्रहण करतात हा प्रश्न आहेच. जिल्हा परिषद अध्यक्षांना या संदर्भात विचारलं असता या शाळेच्या कामांची निविदा काढली असून कंत्राटदार उशीर करत असल्याचं सांगितलं. कंत्राटदाराने काम लवकर पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई करू असंही आश्वासन त्यांनी दिलंय. ते काम अलॉट झालेलं आहे पण आता पैसा नसल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टर किंवा कंत्राटदार ती दिरंगाई करत आहे. पण आता जर दिरंगाई करतील, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, लहान मुलांचा प्रश्न आहे, दिरंगाई करतील तर त्यांच्यावर आम्ही नक्कीच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यावर कारवाई करेन. जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेली ही गळती विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांपर्यंतही पोहोचली आहे, त्यामुळे या शाळा आणि येथील शिक्षण वाचवण्यासाठी आता व्यापक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. अन्यथा सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.